नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. वादग्रस्त मुद्गल यांची भाजपमधून हकलपट्टी, 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी. नागपुरात मॅक्स शॉपीचे रिनोव्हेशन आणि उद्घाटन कार्यक्रम, बिल्डिंगला देण्यात आले नवीन स्वरूप. आणि 3 इसमांनी झोमॅटो डिलिव्हरी बॉयला रस्त्यात अडवून लुटले, नागपूर पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. महिलेशी अश्लील संवाद आणि विशिष्ट धर्मविषय वादग्रस्त विधान करणे उमरेड पालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा मंत्री डॉक्टर मुकेश दत्तात्रय मुद्गल यांच्या अंगलट आले आहे. या संदर्भात मुद्गल यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांची शुक्रवारी भाजपमधून 6 वर्षांसाठी हकलपट्टी करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र भाजपचे जिल्हा अध्यक्ष अरविंद गजबिये यांनी जारी केले आहे. या प्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात कदीर मुकबूल शेख यांनी तक्रार नोंदवली होती. गुरुवारी भांडवी गुन्हा दाखल करीत मुकेश मुद्गल याला अटक करण्यात आली होती. शुक्रवारी उमरेड न्यायालयात मुद्गल याला हजर करण्यात आले. न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली. त्यानंतर शनिवारी उमरेड न्यायालयात हजर केल्यानंतर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर मुद्गल यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. संभाषणाची क्लिप आणि आवाज एकच आहे अथवा नाही याबाबतची तपासणी करण्यासाठी आवाजाचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले जाणार आहेत. शिवाय डॉक्टर मुकेश मुद्गल आणि संबंधित महिला यांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून SDR CDR ची सुद्धा तपासणी केली जाणार आहे. पारडी पोलीस ठाण्याअंतर्गत आशिष पात्रीकर यांची स्प्लेंडर बाईक चोरी गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की एक अल्पवयीन विधी संघर्ष बालकाने ही मोटरसायकल चोरली आहे. या प्रसंगी पोलिसांनी आरोपी विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आणखीन 4 मोटरसायकल चोरल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या 5 मोटरसायकली जप्त करत विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. पोलीस पारडी हद्दीतील आशिष मुकुंद पात्रीकर यांची एक स्प्लेंडर मोटरसायकल चोरीला गेली होती. त्यांच्या रिपोर्टवरून आम्ही 6/9/2022 रोजी पोस्टे पारडी येथे 312/2022 कलम 379 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. आणि सदर गुन्ह्याचा तपासादरम्यान आमच्या लक्षात आले की एक अल्पवयीन विधी संघर्ष बालक तो मोटरसायकल चोरलेला आहे. अशा गुप्त माहितीवरून त्याला आम्ही ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेली जी 2-व्हीलर स्प्लेंडर मोटरसायकल होती ती जप्त केली. आणि तसेच त्याला अधिक विचारपूस केली असता कळमना येथे एक गुन्हा दाखल आहे. 212/2022 हा 20/4/2022 दाखल आहे. त्याच्यातलीसुद्धा एक मोटरसायकल आम्ही जप्त केली आणि त्याच्याकडून इतर अजून 3 मोटरसायकली अशा 5 मोटरसायकली आम्ही जप्त केलेल्या आहेत. आणि 2 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि 3 मोटरसायकलीबाबत आम्ही अधिक विचारपूस करत आहोत. तर एकंदरीत विधी संघर्ष बालकाला आम्ही सदर गुन्ह्यात ताब्यात घेतले आणि इतर ज्या मोटरसायकली आहेत आमच्या 3 त्याचासुद्धा आमचा तपास सुरू आहे. पोस्टे पारडी येथील आमच्या स्प्लेंडर चोरीच्या गुन्ह्यामध्ये त्याला विधी संघर्ष बालक आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर सखोल विचारपूस करण्यात आली. त्यामध्ये त्याला दारू पिण्याचा सवयीचा आहे आणि मौजमस्तीसाठी तो ह्या मोटरसायकली चोरत होता असे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. आणि पेट्रोल संपल्यानंतर तो काही तिथंच सोडून देत होता काही मोटरसायकली अशा प्रकारचा पण आहे तो. तर त्याला ताब्यात घेऊन आम्ही पुढील तपास सुरू आहे. अनंत चतुर्दशीला घरातील गणपतीचे विसर्जनासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झालाय. 9 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर येथे ही घटना घडली आहे. बळीराम विनायक बोबडे असे मृत युवकाचे नाव आहे. सिनगाव जहागीर हे गाव जिल्ह्यातील खडकपूर वाघ प्रकल्पाच्या प्रवण क्षेत्रात येते. बळीराम
हा भरत वलगरे, अजय डोईफोडे, अक्षय डोईफोडे, पवन बोबडे आदी मित्रांसमवेत सायंकाळी गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गावाशेजारील नदीवर गेला होता. गणपती विसर्जन करीत असताना बळीराम पाय घसरून नदीत पडला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले. नागपुरातील धरमपेठ येथील मॅक्स शॉपीचे रिनोव्हेशन आणि उद्घाटन आज ढोल ताशाच्या पथकाच्या गजरात करण्यात आले. या बिल्डिंगलाच पूर्ण नवीन स्वरूप देण्यात आले तर नाईट व्ह्यू चांगले करण्यासाठी लाईटिंग्स व खास काम देखील करण्यात आले. नागपुरातील क्वालिटीच्या दृष्टीने मॅक्स शॉपीज सर्वात चांगल्या शॉपीज मधून एक आहे. सर, दो तीन चीजों पे काम किया गया है. एक तो लुक एंड फील बिल्कुल चेंज हो चुका है. अगर आप बाहर से ही देखना शुरू करेंगे तो ये बिल्कुल ही नया फसाड है. पूरी बिल्डिंग को ही वापस से ट्रीट किया है. ऐसा फसाड पहले बिल्कुल भी नहीं था. और ये इस समय अगर मैं बात करूं तो मैक्स के टॉप 10 फसाड अगर कंट्री के होंगे तो उसके अंदर एक ये है. और नागपुर का मैं दावे के साथ कह सकता हूं ये शायद सबसे अच्छा फसाड होगा अगर आप वैल्यू फैशन कपड़ों के दुकानों के बारे में बात करेंगे. और ये टक्कर देता हुआ है किसी भी ज्वेलरी शॉप के फसाड को भी. यू कैन सी, आप इसका प्लीज़ नाइट व्यू भी ज़रूर देखें और डे व्यू भी देखें क्योंकि हमने लाइटिंग का भी बहुत अच्छा ख्याल रखा है इसके अंदर. तो ओवरऑल एकदम ही इम्प्रेसिव सा फसाड है विच शुड बी विजिबल from distance and may attract people. So that's one which is there. Entire amenities, interior pure store ka naye sire se kiya gaya hai tod ke wapas, including services, AC, interior, anything and everything, fixtures jo ki bahut hi ek important role ada karte hain ki kapda dikhai kaisa dega, lighting, fixture, tiling, sab kuch ka khyal rakh karke ekdam naye sire se banaya gaya hai. So that ye kahin se bhi kisi naye store se piche nahi hai. Latest identity hai, लेटेस्ट फिक्चर्स हैं, लेटेस्ट लाइट्स हैं और बहुत ही इंप्रेसिव फसाड है. इन सब के अलावा एकदम नई रेंज है जो कि लॉन्च की है हमने, जिसको हम ऑटम विंटर बोलते हैं, विच इज़ देयर. और 15 दिनों के अंदर अंदर जो कंप्लीट फेस्टिव रेंज है ये भी आने वाली है. तो इस समय अगर आप स्टोर के अंदर देखोगे तो ऐसे मर्चेंडाइज भी आपको दिखेंगे जो यूजुअली हमारे स्टोर्स पे नहीं होते हैं. कुछ नए एडिशंस भी हैं, लाइक मैक्स बेबी करके हमने एक नया कॉन्सेप्ट लॉन्च किया था बच्चों के लिए, दैट इज़ देयर. यंग सेक्शन हैज़ बिकम अ वेरी वेरी इंप्रेसिव वन. तो यूथ के लिए आज की तारीख में हमारे पास बहुत सारे ऑप्शन हैं. अगर मैं टोटल बात करूं स्टोर के अंदर 12,000 से ज़्यादा डिज़ाइंस अवेलेबल हैं टू सेलेक्ट फ्रॉम. सो ऑल कैटेगरीज, वेदर इज फुटवेयर, वेदर इज अ टी शर्ट, वेदर इज डेनिम, वेदर इज इंडियन वेयर, फॉर्मल वेयर, लेडीज इंडियन वेयर, मेंस इंडियन वेयर, एट द सेम टाइम आपका जितना भी किड्स का रेंज है पूरा फ्रॉक से लेकर के सब कुछ यहाँ पे है. हर फ्लोर डेडिकेटेड है एक एक कैटेगरी को, सो दैट आपके पास कंफर्ट रहे, सर्कुलेशन रहे, आप बहुत ही इत्मीनान के साथ शॉपिंग कर सकते हैं और अपनी पूरी फैमिली की फैशन नीड्स को पूरा कर सकते हैं. वे झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांती नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपलं स्वागत। खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांवर बेछूट आणि चुकीचे आरोप करून त्यांचे मानसिक खचीकरण करण्याचा प्रयत्न चालवला असून सत्तेतील लोकांना हाताशी धरून पोलिसांवर दबाव आणणे चुकीचे आहे। नवनीत राणा आणि त्यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीची दादागिरी महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असा इशारा कायदेतज्ज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दिलाय। ॲडव्होकेट असीम सरोदे म्हणाले, कुणाची परवानगी न घेता त्यांच्या संभाषणाचे छायाचित्रण किंवा ध्वनिमुद्रण करणे चुकीचे असले तरी यात कायद्याच्या दृष्टीने हेतू महत्त्वाचा ठरत असतो। खासदार नवनीत राणा यांचा आरोप बरोबर असला तरी त्यांची सांगण्याची पद्धत दबावपूर्ण आहे। लोकप्रतिनिधी या पदाचा गैरवापर करणारी आहे। त्यांचा पूर्व इतिहास पाहता त्यांनी यापूर्वीही पोलिसांवर चौकशीदरम्यान प्यायला पाणी न दिल्याचा आरोप केला होता। त्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत चहा पीत असल्याचे छायाचित्र सर्वत्रिक व्हायरल झाले होते। नवनीत राणा या पोलिसांवर बेछूट आणि चुकीचे आरोप करतात, त्यामुळे स्वतःच्या बचावासाठी पोलिसांनी संभाषणाचे चित्रीकरण किंवा ध्वनिमुद्रण केले असावे, असे सरोदे यांनी सांगितले। नवनीत राणा यांनी पोलिसांबद्दल अर्वाच्य आणि उर्मट भाषा वापरली, त्याबद्दल महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना आणि पोलिसांच्या पत्नींनी निषेध व्यक्त केलाय। सर्व वकील हे त्यांच्यासोबत आहेत, सत्तेत असलेल्यांच्या निकटच्या, म्हणून नवनीत राणा या पोलिसांवर दबाव आणत असतील तर ते चुकीचे आहे। पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करणे अत्यंत चुकीचे आहे। नवनीत राणाची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असे ॲडव्होकेट सरोदे म्हणाले। पुण्यातील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत यंदा दंडनाट्याने अतिधोकादायक पातळी गाठली असल्याचे निरीक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तंत्रशास्त्र विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे। शनिवारी सकाळी 8 वाजल्यानंतर शहरातील काही भागातील ध्वनी पातळी 128.5 डेसिबलवर पोहोचली। ही पातळी अतिधोकादायक समजली जाते। राज्य शासनाच्या आदेशानुसार यावर्षीच्या मिरवणुकीत सर्व शासकीय यंत्रणांनी नरमाईचे धोरण स्वीकारले, त्याचा परिणाम आवाजाचा अतिरेक होऊन कांठळा बसवणाऱ्या ध्वनीने सारा परिसर दुमदुमून गेला। शनिवारी सकाळी 8 नंतर खंडूजी बाबा चौकातील ध्वनी पातळीने अतिधोकादायक स्तर गाठल्याचे या अहवालात नोंदवण्यात आले। याच ठिकाणी सायंकाळी 4 वाजता ध्वनी पातळी सर्वात कमी म्हणजे 64 डेसिबल असल्याचे या पाहणीत आढळून आले। या पाहणीसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवक सुयोग लोखंड, जयवंत नांदोळे, तन्मय पाठक, सर्वेश कोळेकर, शिवकुमार वारकड व योगेश सिलसागर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला। बजाजनगर पोलीस ठाणे हद्दीत एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय आपलं काम संपवून घरी जात असताना 3 इसमांनी त्याला रस्त्यात थांबवले आणि त्याची मोटरसायकल तसेच मोबाईल जबरीने हिसकावून तेथून फरार झाले, अशी तक्रार बजाजनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी CCTV फुटेज आणि गुप्त बातमीद्वाराकडून मिळवलेल्या माहितीच्या मदतीने 2 आरोपींना अटक केली आहे आणि आरोपींनी चोरलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे। पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। काल दिनांक 9 सप्टेंबर रोजी एक झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय आहे, त्याचं नाव आहे लोकेश चांदपूरकर, तो भावेनगरला राहतो, विनोद भावेनगर नागपूरला। तो त्याच्या डिलिव्हरी बॉयचं जे काम करतो त्या कामानिमित्ताने तो घरी जात असताना, कामावरून घरी जात असताना 8 रस्ता चौक ते सावरकर नगर चौक या दरम्यान 3 इसमांनी त्याला अडवले, तो मोटरसायकलवर जात असताना, आणि त्याला जबरीने जबरदस्तीने त्याची मोटरसायकल, त्याच्याकडील एक मोबाईल आणि 6,000 रुपये कॅश असे त्याच्याकडून ते हिसकावून घेऊन गेले होते। त्यावरून पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला होता। काल आपण त्या ठिकाणचे आपल्याला उपलब्ध असलेले CCTV फुटेज आणि आपले गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीने पण 2 आरोपींना अटक केली आहे आणि त्या आरोपींचं नाव आहे मोनू उर्फ ऋषी सुखदेव वर्मा आणि सोमनाथ पुरुषोत्तम वर्मा। या दोघांनाही आपण अटक केली। दोघेही हे दंतेश्वरी झोपडपट्टी येथे राहणारे आहेत आणि त्यांच्याकडून जो त्यांनी माल आरोपीकडून हिसकावून फिर्यादीकडून जे हिसकावून घेऊन गेले होते तो आपण जप्त केलेला आहे। या आरोपींचे आपण रेकॉर्ड चेक केले आहेत, त्याच्यामध्ये मोनू जो आहे मोनू वर्मा तर याच्यावरती 324 गुन्हा दाखल आहे। आता हे प्राथमिक तपासामध्ये असं दिसून येतं आहे की हे थोडे नशा करणारे मुलं आहेत आणि ते त्यासाठी जे काही पैशाची वगैरे आवश्यकता असते त्यासाठी त्यांनी ही चोरी केल्याचे दिसून येते। हैदराबादच्या मुक्ती संग्रामासाठीच्या 75 वर्षाच्या निमित्ताने मराठवाड्यात 50 ध्वजस्तंभ, प्रत्येक जिल्ह्यात स्मृतीभवन यासह विविध उपक्रमांसाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रस्ताव पाठवला होता। मागच्या सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला,
मात्र सरकार बदलल्यामुळे निधी मिळण्याबाबत अडचण निर्माण झाली होती. मात्र हा 80 कोटी रुपयांचा निधी लवकरच मंजूर होणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच हा निधी मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. तालुक्याचा किंवा या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विकास होण्याकरता ते पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत आणि त्याकरता जे काही करायला पाहिजे ते करणार. परवानगी देऊन तुम्ही जे सारखं म्हणतात शक्ती प्रदर्शन नाही, भागाच्या विकासासाठी. समोरील कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने प्रवासी ऑटो दुभाजकावर आदळून पलटी झाला. या अपघातात जबर मार लागल्याने एक 37 वर्षीय विवाहित महिला ठार झाली असून 6 महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना जानेफळ रस्त्यावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. शहरापासून जवळ असलेल्या गवंढाळा येथून काही महिला ऑटोने मेहकरकडे येत होत्या. समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ ऑटोच्या समोर अचानक कुत्रा आडवा आला. या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटल्यामुळे ऑटो दुभाजकावर जाऊन धडकला व पलटी झाला. या अपघातात ज्योती ओमकार पटघान वय वर्ष 37 राहणा गवंढाळा ही महिला ठार झाली आहे. तर सुनीता सदानंद खरात, कौशल्य राजू खरात, वनिता समाधान पटघान, जयश्री सतीश खरात, मंगला गजानन खरात व सुषमा नंदकिशोर जाधव या 6 महिला जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.